आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. पैठणमधल्या 257 विद्यार्थ्यांना बिस्किटातनं विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या 7 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. 250 विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ह्याच घटनेमध्ये आता 7 विद्यार्थ्यांची प्रकृती ही खालावल्याची माहिती समोर. काल शाळेत बिस्किट खाल्ल्यामुळे त्याला काहीच झालं नाही. आज आणला मी सकाळी, त्याला थोडी मळमळ चक्कर यायला लागली म्हणून तर आता ते दवाखान्यात आहे. क्लिअर झालं ते सलाईन गिलाईन लावल्यामुळं. काल त्यांना इथं 5 वेळ दवाखान्यात आणलं. नंतर त्यांना इथून चांगल्या व्यवस्थित हे झाल्या नंतर घरी नाही झालं. पण नंतर घरी गेल्याच्या नंतर त्यांना डबल कळला, समजा ताप येणे, उलटी उलटी थोड्या एक पण सगळ्या मुलापेक्षा 5-6 मुलांना हे त्रास जबर जाणवला. याच्या व्यतिरिक्त आता घरी जे मुलं आहेत ना त्यांना काल सलाईन ते दिल्या, तिथं त्यांना सुद्धा घरी काहीच नाही. सकाळी थोडाफार ताप आला होता, नंतर गोळीने क्लिअर झालेली आहे. 253 विद्यार्थी आपल्याकडे बिस्किटे खाऊन, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बिस्किटे खाऊन विषबाधा झाल्यावर आपल्याकडे उपचारात दाखल झाली होती. त्यापैकी 253 लोकांपैकी 153 लोक आपण आंतररुग्ण केली होती आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना बाहेर रुग्ण करून त्यांना घरी पाठवण्यात आली होती. 7 रुग्ण सौम्य स्वरूपाची किंवा थोड्या गंभीर ताप आणि मळमळ जास्त वाढल्यामुळे आपण त्यांना सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहेत, पाठवलेले आहेत. तरी त्यांना तिथे उपचार चालू केलेले आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.